घरगुती नॅचरल उपाय करून टायफॉइडच्या समस्यांपासून घरच्या घरी सुटका करावा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी टायफॉइडच्या समस्येपासून सुटका करून देण्यासाठी अत्यंत साधा आणि घरगुती रामबाण उपाय घेऊन आले आहे. हा उपाय केल्याने टायफॉइड देखील बरा होतो, परंतु जे नॉर्मल ताप आहे हे तर लगेचच उतरून जाण्यास मदत होते. इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून 100% मिळतो. तर यासाठी आपल्याला एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि येथे मी 5 तुळशीची पाने घेतली आहे व 5 ते 6 पुदिन्याची पाने आणि गवती चहा. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हे तीनही पदार्थ वापरा, परंतु नसेल तर जे पदार्थ तुमच्याकडे यापैकी असतील त्या पदार्थांचा तुम्ही येथे वापर करू शकता. तर हे प्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि यामध्ये टाकून द्या. आणि येथे मी 2 लवंग घेतले आहे, या दोन्ही लवंग यामध्ये टाकून द्यायचे आहेत. एक छोटासा आल्याचा तुकडा, साधारण 1/2 इंच आले. तर आल्याची साल काढून स्वच्छ धुवून हे किसून घ्यायचे आहे, किंवा कुटून घेतले तरी देखील चालेल. किसून घेतलेले आले यामध्ये टाकून द्या आणि हे अगदी छान उकळवून घ्यायचे आहे. तुळशी पुदिना हे आयुर्वेदात कुठलेही आजार असो यावर खूप रामबाण आणि फायदेशीर ठरणारे असे पदार्थ आहेत. आणि हे नॅचरल म्हणजेच निसर्ग निर्मित असल्यामुळे यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता, पूर्णपणे फायदा देखील होतो. हे छान उकळले की गाळून घ्यायचे आहे. जे आपण 1 ग्लास भरून पाणी घेतलं होते ते फक्त 1/2 उरले आहे, इतपत आपण हे उकळून घेतले आहे. म्हणजे या ज्या पदार्थांचा अर्क आहे तो यामध्ये पूर्णपणे उतरला आहे. आणि येथे मी मध घेतले आहे, यामध्ये 1 चमचा भरून मध टाकायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. यासाठी तुम्ही कुठल्याही कंपनीच्या मधाचा वापर करू शकता आणि जर ओरिजिनल मध असेल तर त्याचाच वापर करा. आणि जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे पाने नसतील तर 4 ग्लास भरून पाणी घ्या. यामध्ये 4 लवंग टाकायचे आहे व 1 इंच आले व हे छान उकळवून घ्यायचे आहे. हे 2 ग्लास होत नाही, इतपत आपण हे छान उकळवून घ्यायचे आहे आणि याचे 4 भाग करून दिवसभरातून 4 वेळेस हे प्यायचे आहे, किंवा याप्रमाणे काढा तयार करून सकाळी 1 वेळेस इतका काढा प्यायचा आहे व रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा याप्रमाणे तयार करून पुन्हा 1 वेळेस हाच काढा प्यायचा आहे. यामुळे कितीही भयंकर टायफॉइडच्या समस्या असतील तर त्या सहजतेने निघून जाण्यास मदत होते. आणि सकाळी तयार केलेला काढा तुम्ही संध्याकाळी गरम करून वापरू शकतात, परंतु दुसऱ्या दिवशी हवे असेल तर नवीन काढा तयार करून मग याचा वापर करा. फक्त 3 दिवस जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील यापासून लगेचच फायदा जाणवेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.